पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल हेराफेरीत आता ससूनच्या काही नर्सना चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बोलावले. या दोघा डॉक्टरांच्या समवेत असणाऱ्या नर्सला पोलिसांनी चौकशीसाठी पुणे पोलीस कार्यालयात बोलावलेले आहे आणि सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ब्लड सॅम्पल हेराफेरीत आता ससूनच्या काही नर्सना चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बोलावल्याची माहिती आहे. या दोघा डॉक्टरांच्या समवेत असणाऱ्या नर्सला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आणि सध्या चौकशी सुरू आहे. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून. निलेश, आता दोन डॉक्टरांसोबतच नर्सला सुद्धा चौकशीसाठी बोलावण्यात आली, चौकशी कशा पद्धतीनं सुरू आहे? नक्कीच, डॉक्टर तावरे यांच्या फेरफारी प्रकरणानंतर आता तिथं स्टाफ असणाऱ्या प्रत्येकाची या ठिकाणी चौकशी सुरू आहे आणि आता सकाळी दोन नर्सला या ठिकाणी गुन्हे शाखेच्या इथं चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. ज्या अल्पवयीन मुलाच्या रक्त अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. दुसऱ्याचे रक्ताचे नमुने घेतले, ते कोणी घेतले, कसे घेतले, त्या व्यक्ती कोण होते, तुम्हाला आदेश कोणी दिला, कोणाचा दबाव होता, या सगळ्याची माहितीसाठी पुणे पोलिसांनी या ठिकाणी त्या दिवशी जे स्टाफ होता आणि स्टाफ मध्ये जे दोन नर्स होते त्यांना या ठिकाणी गुन्हे शाखेने बोलवलेलं आहे. त्यांचा आता या ठिकाणी जबाब घेतला जात आहे की नक्की तुम्हाला सॅम्पल घेण्यासाठी कोणी आदेश दिले, सॅम्पल कोणाचे घेण्यात आलेले, या सगळ्या जबाबामध्ये आता नर्स यांचा महत्वाचा रोल असणारे नर्स जे आहेत आता या ठिकाणी त्यांना बोलवले आहे. ते नक्की जबाब काय देतात हे फार महत्वाचं असणार आहे. कारण या सगळ्यामध्ये नर्स जे आहे स्टाफ होय त्यांच्यावर दबाव होता असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. हा दबाव नेमकं कोणाचा होता ते या नर्स त्या दबावामध्ये आता स्पष्ट होईल. कल्याणी नक्कीच निलेश, त्यामुळे या नर्सच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.